नमस्कार मी संजय रामचंद्र जवंजाळ सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्पर उत्तर सोलापूर नमस्ते विद्यार्थी मित्रो आज आपण सेतो अभ्यास कृतीपत्रिका एक ते पाच यावर आधारित जी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन इयत्ता दहावीसाठी जी चाचणी आहे या चाचणीमधील जे विविध प्रश्न आहेत या प्रश्नासंबंधी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तरी विद्यार्थी मित्रो चाचणी सोडवण्यापूर्वी काही गोष्टी आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर ही चाचणी परीक्षा ही विद्यार्थी मित्रो आपल्यासाठी पंधरा गुणांची चाचणी आहे त्याचबरोबर यासाठी लागणारा वेळ हा विद्यार्थी मित्रो तीस मिनिटे आहे त्याचबरोबर ही चाचणी सोडवताना काही सूचना आहेत त्या सूचनाकडं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे सूचना आहेत सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे त्याचबरोबर आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृती काढाव्यात तर सर्व प्रश्न सोडवणं गरजेचं आहे आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढावायच्या आहेत त्याचबरोबर उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवतात या ठिकाणी जी उजव्या बाजूला अंक दिलेले आहेत ते अंक गुण दर्शवतात तर चला कुन तर पाहूया आपण कोणकोणते प्रश्न आहेत आणि ते कशा पद्धतीने सोडवायचे याविषयी या ठिकाणी आता आपण चर्चा करूया विद्यार्थी मित्रो तर यामध्ये विद्यार्थी मित्रो पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा त्यासाठी गुण आहेत पाच आणि पाच प्रश्न सोडवायचे आहेत कोणतेही पाच तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी पहिला प्रश्न असा वि... आ... विचारलेला आहे अनुवंशिकता म्हणजे काय तर अनुवंशिकता म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रो मात्या पित्यांची लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजेच अनुवंशिकता होय तर विद्यार्थी मित्रो अनुवंशिकता म्हणजे काय बघा माता पित्याची लक्षणे संततीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजेच अनुवंशिकता होय आपल्या आपण घरामध्ये चर्चा करतो एखादा बाळ जन्माला आल्यानंतर कोणा प्रमाण दिसतंय तर हे अनुवंशिकतेचं लक्षण आहे आपण म्हणतो आजीसारखं दिसतंय मावशीसारखं दिसतंय काकासारखं तर अनुवंशिकता म्हणजेच काय तर माता पित्याची लक्षणे संततीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजेच अनुवंशिकता होय त्यानंतर विद्यार्थी मित्रो गुणसूत्रे विद्यार्थी मित्रो बघा विद्या गुणसूत्रे मुख्यतः कशाने बनलेली असतात तर गुणसूत्रे प्रामुख्यानं केंद्रकामलं प्रथिनापासून म्हणजेच डी एन एपासून बनलेली असतात तर गुणसूत्रे मुख्यतः कशानं बनलेली असतात गुणसूत्रे ही केंद्रकामलं प्रथिनापासून म्हणजेच डी एन एपासून बनलेली असतात त्यानंतर विद्यार्थी मित्रो तिसरा प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित केलेला आहे खालील गुणसूत्राच्या प्रकाराला योग्य नावे द्या तर योग्य नावं काय द्यायचे आहेत विद्यार्थी मित्रो या ठिकाणी मध्य केंद्रकी तर गुणसूत्राचे पहिला प्रकार आहे याला काय नाव द्यायचं आहे मध्य केंद्रकी मध्य केंद्रकी मध्य केंद्रकी हे नाव आपण द्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या याला काय नाव द्यायचं आहे विद्यार्थी मित्रो उपमध्य केंद्रकी उप मध्यकेंद्री उपमध्यकेंद्री उपमध्यन्द्री उपमध्य केंद्री तर याला मध्यकेंद्री आणि दुसऱ्याला उपमध्यकेंद्री बघा त्यानंतर उत्सर्जन म्हणजेच काय विद्यार्थी मित्र पहा उत्सर्जन म्हणजे काय तर अनावश्यक का का न पचलेला भाग शरीरातून काढून टाकणे शरीरात निर्माण झालेले टाकाऊ पदार्थ काढून टाकणे म्हणजेच काय तर व्याख्या काय लिहिता येईल उत्सर्जन म्हणजेच काय अनावश्यक व न पचलेला भाग शरीरातून काढून टाकणे म्हणजेच उत्सर्जन होय त्यानंतर वनस्पतीमधील कोणते टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त ठरतात विद्यार्थी मित्र वनस्पतीमधील कोणते टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त ठरतात तर याचं उत्तर आपल्याला असं देता येईल डिंक राळ रबर डिंक राळ रबर हे वनस्पतीमधील टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त ठरतात त्यानंतर विद्यार्थी मित्रो प्रश्न सहावा असा विचारलेला आहे चुकी बरोबर ते लिहा तर रक्तातून नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा वापर केला जातो या प्रक्रियेला व्यासलेशन असं म्हणतात तर आपण डायलिसिस म्हणतो इंग्रजीमध्ये परंतु या मराठीमध्ये त्याला व्यासलेशन प्रक्रिया असं म्हणतात म्हणजेच हे विधान विद्यार्थी मित्रो बरोबर आहे तर विद्यार्थी मित्र हे विधान काय आहे बरोबर आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्र सहसंबंध लिहा सातवा प्रश्न असा आहे चव्वेचाळीस अधिक एक्स आपण पाहतो गुणसूत्रामध्ये अपसामान्यता निर्माण झाल्यामुळं विकृती निर्माण होतात तर चव्वेचाळीस अधिक एक्स मानवामध्ये गुणसूत्राच्या जोड्या या शेहेचाळीस आहेत परंतु इथं चव्वेचाळीस अधिक एक्स त्यामुळं टर्नर सिड्रोम ही व्याधी निर्माण होते तर पुढचा विचारलेला आहे चव्वेचाळीस अधिक एक्स एक्स वाय म्हणजे इथं किती गुणसूत्र आहेत सत्तेचाळीस म्हणजे एक गुणसूत्र वाढल्यामुळं क्लॉइन फेल्टर्स इथं काय विद्यार्थी मित्रो क्लॉईन फेल्टर्स ही व्याधी निर्माण होते म्हणजे ही विकृती निर्माण होते क्लॉईन फेल्टर्स त्यानंतर पुढचा आहे विद्यार्थी मित्रो सहसंबंध लिहा बघा तिनास एक एक संकर तिनास एक एक संकर त्यानंतर पुढं काय विचारलेलं आहे नवास तीन तिनास एक तिनास एक तर इथं काय येईल नवास तीन तिनास एक अशा प्रकारे या ठिकाणी उत्तर येईल त्यानंतर विद्यार्थी मित्र पहा पुढचा प्रश्न खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही पाच सोडवायचे विद्यार्थी मित्र या ठिकाणी याला पाचला दहा गुण दिलेले आहेत आणि पाच प्रश्न सोडवायचे आहेत तर पहिला प्रश्न या ठिकाणी विद्यार्थी मित्र दिलेला आहे खालील गुणसूत्राच्या आकृतीला योग्य नावे द्या खालील गुणसूत्राच्या आकृतीला योग्य नावे द्या तर इथं पहिलं नाव काय देता येईल आपल्याला गुणसूत्र भुजा गुणसूत्र भुजा गुणसूत्र भुजा हे नाव देता येईल त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी काम नाव देता येईल आपल्याला पी भुजा पी भुजा पी भुजा त्यानंतर मध्यभागी इथं काय नाव देता येईल गुणसूत्र बिंदू गुणसूत्र बिंदू हे नाव देता येईल गुणसूत्र बिंदू त्यानंतर इथं या ठिकाणी काय नाव देता येईल क्यू भुजा क्यू भुजा आणि या ठिकाणी काय नाव देता येईल डी एन ए डी एन ए अशा प्रकारे विद्यार्थी मित्र पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी भुजा इथं पी भुजा गुणसूत्रबिंदू क्युभुजा आणि इथं डी एन ए अशा प्रकारे या आकृतीला आपल्याला नावं देता येतील त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रो पहा यानंतर पुढचा प्रश्न असा दिलेला आहे विद्यार्थी मित्र पहा खालील खाली मेंडेलच्या एक संकर संततीचा प्रयोग दर्शवण्यात आलेला आहे रिकाम्या जागी योग्य उत्तर लिहून तक्ता पूर्ण करा तर या ठिकाणी एक संकर संततीचा प्रयोग मेंढलचा दिलेला आहे आणि तो तक्ता योग्य उत्तर लिहून पूर्ण करावयाचा आहे विद्यार्थी मित्रो तो तक्ता कोणता आहे ते आता आपण पाहूया बघा इथं तक्ता काय दिलेला आहे पहा विद्यार्थी मित्र बघा जनक पिढी जनक पिढी पीवन याची स्वरूपविधा उंच असणाऱ्याला टी आणि टी नाव दिलेलं आहे कॅपिटल टी टी आणि बुटक्याला स्मॉल टी टी नाव दिलेलं आहे आणि यामधला जणूकविधा एक जणूकविधा ही टी कॅपिटल टी टी आणि स्मॉल टी टी बुटक्याची आहे उंचीची कॅपिटल टी टी आहे यातला एक युग्मक काढून घेतला आहे या कॅपिटल टीमधला आणि या स्मॉल टी टीमधला एक आणि याचं जर आपण पहिली पिढी निर्माण होणार या ठिकाणी काही बॉक्समध्ये विद्यार्थी मित्रो टी टी म्हणजे याचं दिसणारं स्वरूप कसं आहे उंच असणार आहे कॅपिटल टी आणि स्मॉल टी तर या ठिकाणी उत्तर येणार आहे विद्यार्थी मित्रो कॅपिटल टी आणि स्मॉल टी अशा प्रकारे या ठिकाणी उत्तर आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो पहा पुढचा यानंतर विद्यार्थी मित्रो हे स्वरूपविदा उंच या ठिकाणी दिसणार आहे आता आपण पाहिलेलं आहे स्वरूपविदा ही उंच दिसणार आहे स्वरूपविदा ही उंच दिसणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी हे यफ वन पिढी पी टू एफ एफ वनचे सो यामध्ये उंच ती जाने ती, ती जाने ती। उन्च उन्च टी आणि टी टी आणि टी उंच उंच यामध्ये कॅपिटल टी घेतलेला आहे यातला इथं आणि इथं स्मॉल टी घेतलेला आहे या कॅपिटल टी आणि स्मॉल टी यातला कॅपिटल टी आणि स्मॉल टी युग्मक त्यानंतर यामध्ये बघा पु युग्मक विद्यार्थी मित्रो यातला पु युग्मक कॅपिटल टी आणि टी त्यानंतर विद्यार्थी मित्रो या स्त्रीयुग्मकमधला टी आणि टी समजा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी क्रॉस केलेला आहे संकर घडवून आणलेला आहे या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रो हा कॅपिटल टी आणि टीचा संकर घडवून आणल्यानंतर इथं उंच झाड निर्माण झालेलं आहे तसंच या ठिकाणी या कॅपिटल टी आणि स्मॉल टीचा संकर घडून आणल्यानंतर हे टी 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 कॅपिटल टी आणि स्मॉल टी म्हणजेच प्रभावी आणि अप्रभावी इथं उंच झाड निर्माण होणार आहे या ठिकाणी उंच झाड निर्माण होणार आहे विद्यार्थी मित्रो त्यानंतर विद्यार्थी मित्रो बघा पहा उंच झाड निर्माण झाले यानंतर हा स्मॉल टी आणि कॅपिटल टी इथं टी आणि टी हा सुद्धा प्रभावी आहे म्हणजे इथंसुद्धा उंच झाड निर्माण होणार आहे या ठिकाणीसुद्धा उंच निर्माण झाड झालेलं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी बघा हे कॅपिटल टी आणि टी तर इथं स्मॉल टी आणि स्मॉल टी इथं बुटकं झाड निर्माण होणार आहे हे अप्रभावी असणार आहे बुटके या ठिकाणी बुटके झाड असणार आहे पहा तर अशा प्रकारे हा चार्ट तुम्ही पूर्ण करावयाचा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित केलेला आहे थोडक्यात माहिती द्या डाऊन सिड्रोम अर्थ किंवा म्हणजेच त्यालाच मंगोलिकता असं म्हटलं जातं डाऊन सिड्रोम मंगोलिकता तर विद्यार्थी मित्रो अलिंगी किंवा काही गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे डाऊन सिड्रोम ही विकृती निर्माण होते तर विद्यार्थी मित्रो बघा डाऊन सिड्रोम ही विकृती कशामुळे निर्माण होते अलिंगी किंवा काही गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे डाऊन सिड्रोम ही विकृत निर्माण होते डाऊन सिड्रोम ही गुणसूत्री विकृती मानवाच्या बाबतीत पहिल्यांदा शोधली व वर्णन केलेले आहे या विकृतीला ट्रायसोमी एकवीस असे म्हणतात कारण एकविसावे गुणसूत्र त्याच्या पेशीत तीनदा असते त्यामुळे प्रत्येक पेशीत एकूण सत्तेचाळीस गुणसूत्रे असतात अशी बालके मानसिक वाढ खुंटल्यामुळे मतिमंद असतात कमी उंची पसरट मान चपटे नाक आकूळ बोटे आडवी एकच हस्तरक्षा रेखा डो दो, डोक्यावर विरळ केस अशी काही लक्षणे दिसतात तर विद्यार्थी मित्र मंगोलिकता अथवा अर्थात डाय सिड्रोम डाऊन सिड्रोम हा ही व्याधी अलिंगी किंवा काही गुणसूत्रातील असामान्यतेमुळे डाऊन सिंड्रोम ही विकृती निर्माण होते डाऊन सिंड्रोम ही गुणसूत्री विकृती मानवाच्या बाबतीत पहिल्यांदा शोधली व वर्णन केलेली आहे या विकृतीला ट्रायसोमी एकवीस असं म्हणतात कारण एकविसावे गुणसूत्र त्यांच्या पेशीत तीनदा असते त्यामुळे प्रत्येक पेशीत एकूण सत्तेचाळीस गुणसूत्रे असतात अशी बालके मानसिक वाळ खुंटल्यामुळे मतिमंद असतात कमी उंची पसरटमान चपटे नाक अकुडबोटे आडवी एकस हस्त रेषा अशा प्रकारे विरळ डोक्यावर केस अशी लक्षणं असतात तर अशा प्रकारे याचं उत्तर देणं लिहिणं अपेक्षित आहे विद्यार्थी मित्र त्यानंतर पुढचा प्रश्न असा विद्यार्थी मित्रो उपस्थित केलेला आहे खाली मानवातील काही वैशिष्ट्ये दिले आहेत त्याचे प्रभावी अप्रभावी असे वर्गीकरण करा बघा प्रभावी अप्रभावी तुम्ही वर्गीकरण करा पहा काय प्रभावी आणि काय अप्रभावी दुमडणारी जीभ हातावर केस आ, आसने न दुमळणारी जीभ काळे कुरळे केस हाताला चिक म्हणजे कानाला चिकटलेली पाळी भुरे व सरळ केस कानाची मोकळी पाळी यामध्ये तुम्ही प्रभावी आणि अप्रभावी यामध्ये विद्यार्थी मित्र वर्गीकरण करायचं आहे मग एका बाजूला तुम्ही प्रभावी आणि अप्रभावी, अप्रभावी असं दोन कॉलम करायचे आहेत आणि त्या ठिकाणी हे लिहून काढावयाचे आहे तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी कॉलम प्रभावी आणि अप्रभावी असे दोन कॉलम करावयाचे आहेत बघा प्रभावी आणि अप्रभावी असे दोन कॉलम करावयाचे आहेत आणि प्रभावी असणाऱ्यामध्ये बघा विद्यार्थी मित्र पहिला आहे दुमडणारी जीभ प्रभावीमध्ये त्यानंतर हातावर केस असणे हे प्रभावीमध्ये आहे काळे व कुरळे केस हे प्रभावीमध्ये आहे त्याचबरोबर कानाची मोकळी पाळी हे प्रभावीमध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रो प्रभावीमध्ये कोणकोणती लक्षणं आहेत दुमळणारी जीव हातावर केस असणे काळे व कुरळे केस आणि कानाची मोकळी पाळी हे काय आहेत प्रभावी लक्षणं यामध्ये एकाखाली एक लिहून घ्यायचे आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रो तुम्हाला अप्रभावी लक्षणं लिहून घ्यावयाचे आहेत दुसऱ्या कॉलममध्ये अप्रभावी लक्षणं लिहायचे आहेत पहा अप्रभावी काय लिहिता येईल या ठिकाणी अप्रभावी अप्रभावी राहिलेली कोणकोणती न दुमडणारी जीभ हे त्याच्या खाली लिहून घ्यायचं आहे हातावर केस नसणे इथं लिहायचं आहे हातावर त्यानंतर भुरे व सरळ केस भुरे व सरळ केस त्यानंतर बघा आणि कानाची चिकटलेली पाळी हे तुम्ही अप्रभावी लक्षणामध्ये तुम्ही लिहून घ्यावयाचे आहे तर अशा प्रकारे हा चार्ट करून तुम्ही व्यवस्थित लिहावयाचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रो खालील दिलेल्या आकृतीतील आर्यनेचे प्रकार ओळखा तर या ठिकाणी एन एचा प्रकार हे तुम्ही ओळखायचा आहे तर पहिला आहे विद्यार्थी मित्रो पहिला प्रकार आहे बघा पहिला प्रकार विद्यार्थी मित्रो पहिला प्रकार यामध्ये आकृतीमध्ये जो पहिला प्रकार दिलेला आहे तो प्रकार आहे मेशंजर आर एन ए या ठिकाणी मेशंजर आर एन ए असं लिहायचं आहे या ठिकाणी आणि दुसरा प्रकार आहे विद्यार्थी मित्रो या ठिकाणी ट्रान्सफर आर एन ए ट्रान्सफर आर एन इथं असं ट्रान्सफर आर एन ए अशा प्रकारे लिहायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न असा उपस्थित केलेला आहे सव्वा मानवामध्ये कोणकोणते अवयव टाकाऊ पदार्थाचे उत्सर्जन करतात मानवामध्ये कोणकोणते अवयव टाकाऊ पदार्थाचे उत्सर्जन करतात तर विद्यार्थी मित्रो वक्र आणि मूत्रनलिका वक्र आणि मूत्रनलिका त्यानंतर सातवा प्रश्न असा उपस्थित केला आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी पहा वर्ण वर्णकहीनता या जणुकी विक्राचे कारण काय तर वर्णकहीनता या विकाराचे जनुकीय विकृती एक जनुकीय विकृती जनुकी हे त्याचं कारण आहे या विकाराची लक्षणं कोणती आहेत तर त्वचा निस्तेज होणे केस पांढरे होणे डोळे गुलाबी होणे ही त्याची लक्षणं आहेत तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो ही व्यवस्थित कृतीपत्रिका एक ते पाच आधारे आपल्याला दिलेली आहे ही चाचणी परीक्षा एक ते पाच कृतीपत्रिकेच्या आधारावर आहे तर व्यवस्थित आपण सोडवायची आहे धन्यवाद